यवतमाळ नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत संपूर्ण शहरामध्ये आज सध्या यवतमाळ शहरामध्ये उत्सवाचं गणपती उत्सव सुरू होणार आहेत. त्या पूर्वतयारीच्या संदर्भात आम्ही पूर्ण परिसरामध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि याची जी टेंडर प्रक्रिया होती आहे गाजर गवत निर्मूलनाच्या संदर्भात सुद्धा टेंडर प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे आणि आजपासून त्याचं कामाचा सुद्धा शुभारंभ आज बडगाव परिसराचा मोक्षधाम आणि या परिसरातून सुरुवात करून दिलेली आहे. आणि हा असाच प्रकारचा पूर्ण गावामध्ये जितका परिसर स्वच्छ करता येईल गाजर गवत जिथे जिथे वाढलेले आहेत तो पूर्ण परिसर या टीमच्या मार्फत स्वच्छ केला जाईल. त्यासोबतच मोकाट जनावर जे रस्त्यावर अपघात होण्याच्या संदर्भात कारणीभूत ठरू शकतात अशासुद्धा धोक्याच्या स्थळावर असून त्या मोकाट जनावराला कोंडवाड्यामध्ये नेण्यासाठी सुद्धा एक 7 लोकांची टीम आम्ही हे तयार करून दिलेली आहे. आणि यासोबतच सगळ्या परिसरामध्ये जो मनुष्यबळ कमी होता या परिसरामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे वाढीव हद्द क्षेत्रामधल्या कर्मचारी कमी झाल्यामुळे जो बॅकलॉग झालेला होता तेसुद्धा पूर्तता आज आम्ही त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये जे कामं करणारे मंत्री जे कर्मचारी होते त्या सगळ्या लोकांच्या मोबदल्यात नगर परिषदेच्या मार्फत आम्ही तेवढा बॅकलॉग कम्प्लीट करून दिलेला आहे. घंटागाड्या रेग्युलर सगळ्यांच्या भागामध्ये जाता येईल अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या SI लोकांना तशा पद्धतीची सूचना केलेल्या आहेत आणि सातही जे काही विभाग आहेत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे विलीन झालेले होते तिथे नगर परिषदेच्या वतीने एक अतिरिक्त विभाग प्रमुख तिथे नेमलेला आहेत. ते सुद्धा या डे टू डेची गोष्ट लोकांच्या अडीअडचणी तक्रारी त्या त्या विभागास्तरावरच कसे निपटवणा करता येईल यासाठी आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण पावले उचललेले आहेत. आणि सोबतच जन्ममृत्यूची नोंदणीसुद्धा त्या विभागीय कार्यालयामध्ये त्या माध्यमातूनच केल्या जाईल आणि गणपतीच्या संदर्भातले जे परवानगीचे विषय आहेत ते सुद्धा या विभागीय कार्यालयामार्फतच केल्या जाईल.